आमचे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राइब करा, ज्याचं नाव आहे आनंद पिंपळकर्स आनंदी वास्तू. आमचे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी रचना. आनंदी वास्तू या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण भेटणार आहोत वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर सरांना. सर, मनापासून स्वागत. ओम साईराम. सर, फक्त प्रश्न मी एकटीच नाही विचारत तर खूप साऱ्या प्रेक्षकांचे प्रश्न आपल्याला येत असतात आणि ते विविध माध्यमातून येत असतात, म्हणजे फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, सोशल मीडिया ज्याला आपण म्हणतो त्या माध्यमातून हे प्रश्न आमच्यापर्यंत येत असतात. पत्रांचे ढीग ऑफिसमध्ये येत असतात, ईमेल्स येत असतात, SMS सुद्धा येत असतात, फोन कॉल्सची तर मला वाटतं जास्त चांगलं भडीमार अक्षरशः होत असतो. आणि यातलेच काही प्रश्न आम्ही आता सरांना विचारणार आहे. त्यातला एक प्रश्न असा आहे की पूर्वी सर आपण बघितलं की लोक परसदारी जायचे, बाहेर जायचे, पण आता फ्लॅट सिस्टीम आहे, बंगलो सिस्टीम आपण पाहतो आणि त्यामुळे आता घरात आपल्याला टॉयलेट बाथरूम पाहायला मिळतं आणि तेही अटॅच. तर याचे काही दुष्परिणाम होतात का? मुळामध्ये रचना, पूर्वीच्या कालावधीमध्ये काळ असं होतं की संडास बाथरूम घरामध्ये किंवा घराच्या जवळ असेल तर ते निषिद्ध मानलं जात होतं, कारण फार मोठ्या प्रमाणात ओवळ्या सोवळ्याचं गणित होतं, सोवळं पाळलं जायचं. आणि जसे आताच्या WC सिस्टीम्स आहेत, संडासच्या सिस्टीम्स आहेत किंवा ज्यात लाईन्स काढल्या गेल्यात, तशा पद्धतीच्या नव्हत्या. म्हणजे पूर्वी पाठीचे संडास होते किंवा त्याचा निचरा करण्यासाठी जागा नव्हत्या, म्हणून ते घाणीचं प्रमाण खूप वाढायचं आणि म्हणून ते लांब असावं, परस बागेत असावं, म्हणून ते परसा कडेला असं शब्द तो रूढ झाला. पण आता जसं राहणीमान बदललं, लोक मोठ्या प्रमाणावरती एकेका 10-10 गुंठ्याच्या जागेवरती 20-20 मजले बिल्डिंग उभ्या राहिल्या आणि असंख्य लोक जेव्हा वाढली आणि ज्यावेळेस निचऱ्याची सिस्टीम प्रॉपर झाली त्यावेळेस ते संडास बाहेरनं घरात आले. आता मुंबई पुण्यामध्ये राहणाऱ्या माणसाने जर म्हटलं की मी घरामध्ये संडासला जाणार नाही, मी बाहेर जाईल, तर ते शक्य नाही आहे. इथे कुठेही जागा शिल्लक नाही आहे, तिळतिळी लोक लढवत आहेत, जागा हिंच हिंच लढवत आहेत. मग शास्त्र सांगतं की तसं जर बघायला गेलं तर या फरशासुद्धा अयोग्य सांगतं, शेणाने सारवलेलं पाहिजे असं म्हणतं. पण आता त्या सगळ्या गोष्टी ह्या कालबाह्य झाल्यामुळं त्या काळानुरूप बदलायला हवे. बरोबर. घरामध्ये ज्यावेळेस संडास बाथरूम आलं, पूर्वी संडास आणि बाथरूम वेगळं असायचं, आता तीही जागा एकत्र खाल्ली, मध्ये संडास असतो, पलीकडे बाथरूम असतं, इकडे बेसिन वगैरे असतं आणि अशा पद्धतीची रचना असते. पण एक गोष्ट मात्र आहे की ज्यावेळेस, आता तू साधीशी गोष्ट कल्पना कर की एक साधारण 10x12 एकच रूम आहे आणि त्याच्यामध्ये संडास बाथरूम आहे, 1 रूम किचनचा, आणि त्या संडासचा दरवाजा नेमका तुमच्या किचनच्या समोर उघडा होतोय, मध्ये साधारणपणे 2-3 फुटाचं अंतर आहे आणि ज्यावेळेस माणूस त्या संडासमध्ये गेलेला आहे त्यावेळेस समोर शिजवणारी स्त्री किंवा बाहेर बसून जेवणारा व्यक्ती आणि त्याच वेळेस आतमध्ये चाललेलं शौचकार्य कसं वाटतं का हे कानाला? कानाला बरोबर वाटत नाही, अनुभवायला बरोबर वाटत नाही, त्याची दुर्गंधी वातावरणामध्ये पसरते आणि वातावरण सगळं दूषित होतं. अपानदा, प्राणदा, व्यानदा, परिबोधा, असं प्राणवायू, अपानवायू अशी वेगवेगळी वायूंची नावं आहेत, त्यानुसार आपल्या शरीरामध्ये जो वायू तयार होतो तो वायू दूषितच असतो. बरोबर. आणि तो शौचकूप किंवा जे संडास बाथरूम आहे त्याच्यामधनं कधी चांगला सुवास येतच नाही, त्याच्यामधून नेहमी घाणेरडाच वास येतो, घाणेरड्या प्रक्रियाच बाहेर पडतात आणि त्याच्यातून निगेटिव्ह एनर्जी वातावरणामध्ये घरामध्ये पसरते. मग आता काय करायचं हा प्रश्न आहे. म्हणून ते घर नेहमी सुवासिक ठेवणं गरजेचं आहे. हल्ली ॲरोमाज मिळतात, ते काड्या असतात पहा, सुगंधी, याच्यामध्ये त्या काड्या तुम्ही टाकून ठेवू शकता, परत उलट्या करू शकता किंवा तुम्ही काही टाकून त्याच्यामध्ये एक सुवास निर्माण करू शकता. वेगवेगळे गोळ्या मिळालेल्या आहेत त्या पण ठेवू शकता की ज्याच्यामुळे तो संडास सुवासिक राहतो. वातावरणामध्ये जेवढी सुवासिकता ठेवाल, जर घरात संडास असेल आणि संडासमध्ये जेवढी स्वच्छता ठेवाल तेवढी ती निगेटिव्हिटी कमी होते, कारण काळानुरूप आपल्याला बदललं पाहिजे. बरोबर. मग संडास आणि समोरच किचनचा होतं आणि मध्ये 2-3 फुटाची जर जागा असेल तर त्या ठिकाणी एक क्रिस्टल बॉल लावणं खूप गरजेचं आहे, कारण जो क्रिस्टल आपण टांगतो तो क्रिस्टल क्लिअर करतो वातावरण. या व्यतिरिक्त WC आणि बाथरूममध्ये एक्झॉस्ट फॅन लावणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून घरातली दुर्गंधी बाहेर जाईल. अगदी. 2-3 गोष्टी घरामध्ये संडास बाथरूम असणाऱ्यांनी पाळल्या पाहिजेत, त्या म्हणजे संडास बाथरूम स्वच्छ ठेवलं पाहिजे, मातीच्या मडक्यामध्ये काळं मीठ भरून ठेवलं पाहिजे, त्याच्यात पाणी झालं की ते त्या संडासामध्ये टाकून द्यायचं, परत नवीन मीठ घ्यायचं. काही लोक पांढरं मीठ ठेवतात, ते पण चुकीचं आहे,
काळे मीठ म्हणजे सेंधू मीठ म्हणतो आपण, सेंधो मीठ. तर ते काळे मीठ ठेवायचे, स्वच्छ ठेवायचे, जो कलर आहे तो शक्यतो भडक आणि ठेवायचा नाहीये, तो माइल्ड कलर ठेवायचा की ज्याच्यावरती घाण जरी उडून पडली मोरी घासताना किंवा काय काही लागलं तर ते कळलं पाहिजे, ते क्लिअर व्हावं. या दोन तीन गोष्टी पाळल्या तर मग शेवटी इलाज नाही आहे. म्हणजे जर मी म्हणलो की नाही नाही घरामध्ये नसायलाच पाहिजे तर काय करू शकतो, काय करू शकत. त्यामुळे आलिया भोगासी असावे साधारण, जसं आहे त्याच्यातच ऍडजस्ट करून चालणं हा एकमेव मार्ग त्याच्यासाठी ठरेल. निश्चितपणे सर, एवढी छान माहिती आम्हाला दिली त्याबद्दल खरंच धन्यवाद. आता मात्र आपण इथेच थांबूया. नमस्कार.